नमस्कार जीवन जगत असताना आपण आपल्या स्वतःसाठी जगतच असतो आपल्या पोटापाण्यासाठी जगत असतो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा आपलं कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतच असतो परंतु याच वेळेस आपण ज्या समाजाचा एक घटक आहोत त्या समाजाचं त्या समाजासाठी आपलं काय दायित्व आहे याचाही विचार आपण केला पाहिजे ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या राष्ट्रातील सर्व नागरिक सर्व देशबांधव माझे आहेत यांच्यासाठी आपलं काय कर्तव्य आहे याचाही आपण विचार केला केला पाहिजे या अनुषंगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातला एक प्रसंग मला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस तेव्हा शाळेत होते तेव्हाची ही घटना आहे ते रोज शाळेत जायचे वेळेवर शाळेत जायचे वेळेवर परत यायचे कारण आपल्याला माहिती आहे की नंतर त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली म्हणजे ते अत्यंत सैन्याच्या शिस्तीतले होते त्यांना लहानपणापासूनच ही शिस्त त्यांच्या अंगी भा बा, म्हणजे बांधलेली होती शिस्तप्रिय असलेला सुभाष एके दिवशी घरी न आल्यामुळं आईवडिलांना चिंता वाटली पहिल्यांदा वाटलं कुठेतरी खेळत असेल मित्राच्या घरी गेला असेल एक तास वाट पाहिली दोन तास वाट पाहिली परंतु नेताजी म्हणजे सुभाषचंद्र तेवाचा अजूनही आला नाही मग मात्र त्यांना प्रचंड काळजी वाटली आणि मग त्यांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सुभाष कुठेही आढळला नाही एक दिवस गेला दोन दिवस गेले काळजी वाढत चाली आईवडिलांची की काय झालं तेव्हाचा तो जुना काळ होता परंतु तिसऱ्या दिवशी सुभाष घरी आला आणि मग सुभाषला पाहताच आई पळत त्याच्याकडे गेली आईनं काळजीनं विचारलं की अरे सुभाष तू दोन दिवस होताच कुठे तेव्हा सुभाषाने सुभाषने जे उत्तर दिलं जे कारण सांगितलं ते कारण अत्यंत महत्त्वाचं आहे सुभाष म्हणाला की आई मी शाळेतून येत असताना सहज एका गरिबाच्या घरामध्ये त्याच्या झोपडीमध्ये डोकावलो कारण मला त्या त्या झोपडीचं वातावरण थोडंसं वेगळं जाणवलं आणि म्हणून मी थोडंसं जवळ जाऊन त्या झोपडीमध्ये डोकावलो आणि मला असं लक्षात आलं की त्या झोपडीमधली त्या कुटुंबातली सगळी माणसं प्लेगनं आजारी होती एका क्षणाचाही विलंब न करता मी माझं दप्तर तिथंच टाकून दिलं आणि दोन दिवस त्या कुटुंबाची सेवा केली आणि मग दोन दिवसांमध्ये ते कुटुंब थोडंसं स्थावर झाल्यानंतर मग मी घरी आलो मित्रांनो म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जर आपल्याला दिसलं की आपला राष्ट्रबांधव कुठं अडचणीत आहे आपला समाजबांधव कुठेतरी अडचणीत आहे तेव्हा आपण ते प्रामुख्यानं त्याचा विचार आपण केला पाहिजे तर ते राष्ट्र महान बनतं असे सर्व जनता जर स राष्ट्राचा विचार करायला लागली ला तर मग या राष्ट्राला त्या प्रगतीपथापासून कुणीही रोखू शकत नाही आणि मग असंच राष्ट्र महान होत असतं म्हणून आपण आपला आपला अभ्युदय पाहत असताना आपल्या कुटुंबाचा अभ्युदय पाहत असताना राष्ट्राप्रती आप असलेली राष्ट्रबांधवांप्रती आपली असलेली आपली काय काय कर्तव्य आहेत ह्या कर्तव्यांचा विचार पण आपण प्रामुख्यानं केला पाहिजे